मित्रांनो, बँक निफ्टीचा वन डे टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि या ठिकाणी जर आपण 12 जानेवारीची कॅन्डल जर बघितली, या कॅन्डलने जे काही मुवमेंट दिलेली आहे तर ती अप साईडला दिलेली आहे. 271 पॉईंटनी मार्केट हे अप साईडला गेलेलं आहे असे या ठिकाणी दिसते, राईट. तर ही पहिली गोष्ट आपल्याला या ठिकाणी इंडिकेट होत आहे. दुसरी गोष्ट काय इंडिकेट होत आहे मित्रांनो, की या ठिकाणी 10 जानेवारीची कॅन्डल जर बघितली, या कॅन्डलचा हाय जर बघितला तर 11 जानेवारीच्या कॅन्डलने या हायचा ब्रेकआउट दिलेला आहे, राईट. आणि ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केटने या ठिकाणी परत एक हाय तयार केलेला आहे 11 जानेवारीच्या कॅन्डलने. आणि या कॅन्डलचा जो हाय होता हा 12 जानेवारीच्या कॅन्डलने ब्रेक केलेला आहे, राईट. म्हणजे मार्केटचा जो ट्रेंड आहे हा अप ट्रेंड आहे असे या ठिकाणी दिसतंय, राईट. आणि मित्रांनो, या ठिकाणी 12 जानेवारीची कॅन्डल जर बघितली तर या ठिकाणी आपल्याला हाय दिसतोय 47,848 या लेवलला हाय झालेला दिसतोय, राईट. आणि क्लोजिंग जे आहे तर या ठिकाणी दिसते 47,709 या ठिकाणी क्लोजिंग झालेली दिसते. तर या ठिकाणी सोमवारी 15 तारखेला बँक निफ्टी मध्ये कशी मुवमेंट असू शकते, मार्केट अप साईडला जर गेलं तर कोणते टार्गेट असू शकतात हे पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, तर ती गोष्ट कोणती आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी 26 डिसेंबरला जर बघितलं तर या ठिकाणी जी कॅन्डल तयार झालेली आहे आणि 12 जानेवारीला जी कॅन्डल तयार झालेली आहे तर सेम कॅन्डल आणि सेम सिच्युएशनला या ठिकाणी दिसतात, राईट. दोघांचे हाय आणि लो जर बघितले तर आपला सेम लेवलला या ठिकाणी दिसते, राईट. आणि त्यानंतर 27 डिसेंबरची कॅन्डल जर बघितली तर या कॅन्डलने या हायचा ब्रेकआउट दिलेला आहे आणि एक नवीन हाय या ठिकाणी तयार केलेला आहे. 48,349 या लेवलला मार्केट गेलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी 27 डिसेंबरच्या कॅन्डल मध्ये दिसतंय मित्रांनो, राईट. म्हणजे मित्रांनो, सोमवारी 15 तारखेला मार्केटमध्ये या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल तयार होऊ शकते. मार्केट या ठिकाणी 48,000 ही जी लेवल आहे या लेवलचा ब्रेकआउट देऊन हे 48,349 या लेवल पर्यंत जाण्याचे चान्सेस आहे असं आपल्याला या ठिकाणी इंडिकेट होत आहे, राईट. परंतु एक्झॅक्टली कोणते टार्गेट या ठिकाणी बघायला मिळू शकतात हे टार्गेट आपण या ठिकाणी मार्क करूया. तर त्यासाठी चार्ट जो आहे हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घ्यावा लागेल. तर टाइम फ्रेम चेंज करूया, 15 मिनिटाचा टाइम फ्रेम या ठिकाणी घेऊया. आणि महत्वाचा रेजिस्टन्स जो आहे तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय 47,848 या ठिकाणी रेजिस्टन्स बघायला मिळतोय. मार्केटचे क्लोजिंग या लेवलला आहे 47,724. आता आपल्याला कॉल साईडला जर जायचं असेल तर आपण केव्हा जायला पाहिजे हे महत्वाचं आहे. आपल्यासाठी ही जी लेवल आहे मार्क करतोय 47,848 ही लेवल खूप महत्वाची आहे, कारण मार्केट या लेवल पासून डाऊनफॉल झालेला आहे. असं एकदा नाही भरपूर वेळेस झालेलं आहे की मार्केटने याच लेवल पासून डाऊनफॉल मुवमेंट दाखवली आहे. म्हणून आपल्याला या लेवलचं ब्रेकआउट होणं गरजेचं आहे आणि याचं ब्रेकआउट जर झालं तर आपल्याला कॉल साईडला जायचं आहे. आणि पहिलं टार्गेट असणार आहे ही लेवल 47,943 हे पहिलं टार्गेट आहे. त्यानंतर पुढचं टार्गेट आहे 48,000, राईट. आणि मित्रांनो, याच ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करून घ्या, कारण मार्केट या लेवल पासून डाऊनफॉल होऊ शकतं. 47,900 या लेवल पर्यंत मार्केट डाऊनफॉल होऊ शकतं आणि या लेवलला सपोर्ट घेऊन मार्केट परत अप साईडला जाऊ शकतं, राईट. आणि 48,000 या लेवलचा ब्रेकआउट मिळाला तर पुढचं टार्गेट असणार आहे 48,100, राईट. त्यानंतर या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर 48,200 हे पुढचं टार्गेट आहे आणि याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचं आहे, कारण मार्केट या लेवल पासून डाऊनफॉल होऊ शकतं 48,100 या लेवल पर्यंत, राईट. मित्रांनो, 48,200 या लेवल पर्यंत मार्केट हे सोमवारी जाऊ शकतं, राईट. तर हे झाले अप साईडचे टार्गेट. जर मार्केट हे डाऊन साईडला जर गेलं तर कोणते टार्गेट बघायला मिळू शकतात हे पण जाणून घ्यायचं आहे आणि आपल्याला पुट साईडला केव्हा जायचंय हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, राईट. तर ही लेवल या ठिकाणी मी मार्क केलेली आहे 47,724. म्हणजे मार्केटची जी क्लोजिंग आहे 47,724, जर मार्केटने डाऊन साईडला मुवमेंट जर दाखवली. अजून एक लेवल आहे ती म्हणजे ही लेवल आहे 47,610. जर या लेवलचा ब्रेक डाऊन जर झाला तर आपल्याला पोर्ट साईडला जायचं आहे आणि पहिलं टार्गेट जे बघायला मिळू शकतात ते म्हणजे 47,500 हे पहिलं टार्गेट आहे.
आणि या लेवलचा पण ब्रेकडाऊन जर झाला तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 47,422. मित्रांनो याच ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करून घ्या, कारण मार्केट या लेवल पासून अप साइडला जाऊ शकतंय. आणि ऑलरेडी आपण या ठिकाणी जर बघितलं मार्केटने याच लेवलला सपोर्ट घेतलाय आणि अप साइड मुवमेंट दाखवली आहे, राईट. म्हणून या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायचे आहे. आणि जर याचा ब्रेकडाऊन जर झाला तर पुढचे टार्गेट असणार आहे ही लेवल 47,300. मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं, परंतु केव्हा येऊ शकतं, जेव्हा मार्केट मध्ये डाऊन ट्रेंड असेल तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं मित्रांनो, राईट. तर हे झाले डाऊन साइडचे टार्गेट. मित्रांनो सोमवारी असं पण शकतं मार्केट हे साइडवेज मूवमेंट करू शकतात, तर या ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग करणं टाळायचं आहे. जोपर्यंत आपला या लेवलचा म्हणजे 47,848 या लेवलचा ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत कॉल साइडला जायचं नाही, आणि डाऊन साइडला 47,610 या लेवलचा ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत पुट साइडला जायचं नाही. तर या लेवल्स तुम्ही तुमच्या चार्ट मध्ये मार्किंग करून ठेवा, हे तुम्हाला सोमवारी नक्कीच कामाला येऊ शकतात, राईट. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनल वरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन वरती क्लिक करून ऑल करा. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.